दो साल हुए और फिर उसने चूना लगा के हमारे को दिया, बोले कि बहुत अच्छी है बिल्डिंग और स्लैब वगैरह सब गिरते थे और हम कैसे बाहर निकले वो हमारे को समझ में, क्योंकि हम रोते रोते बाहर निकले। जैसे पिलर एक गिरा तो वैसे चावल है हमारे पूरा हिलने लगा, तभी हम नीचे मेरी बहन, मेरी छोटी बहन भी बहुत रोती रो रही थी और फिर हम कैसे तैसे नीचे गिरे, नीचे आए वैसे स्लैब गिरने लगे और पूरी बिल्डिंग तहस नहस हुई, हम सब रोए। और हाँ, मैं मेरा खुद का फ्लैट था हमारा, हमने दो साल पहले ही लिए, मेरे हस्बैंड के अभी मतलब वो गल्फ में थे और उसके बाद जब से फ्लैट लिए तब से हमारा मतलब उनका काम भी छूटा है लॉकडाउन की वजह से। बहुत मुश्किल से हमने लोन पे फ्लैट लिया, उसके पास पहले लेते समय ही हमने उसको बोला कि तेरे बिल्डिंग की ऐसी अफवाह है कि स्लैब गिर रहा है, ये कर रहा है, तो उसने बोला मैं गारंटी दे रहा हूँ कि ऐसा कुछ भी नहीं है, तुम बिंदास लो, मेरे पास अब भी कितने ऑफर है, कितने लोग ऐसे है कि वो लेने के लिए मांग रहे हैं फ्लैट, तुमने नहीं लिया तो अब भी एक आदमी है तो उसको, उसने मेरे पास कैश भी दिया है कि वो ले सकता है, तो तुम हमने ऐसा सोसाइटी देखी। आता आमचा संसार तो पूर्ण बुडाला, काही राहिले नाही आमच्या जवळ, वाटी चमचा वगैरे पण नाही काढलं आणि अशी आजची परिस्थिती आमची दयनीय आहे, म्हणजे आम्हाला ना इकडे आम्ही जाऊ शकत ना तिकडे जाऊ शकत, राहायला घर नाही, नातेवाईकांकडे राहिलो आहे, तीन दिवस आम्हाला ते ठेवतील, चार दिवस ठेवतील, पण ह्या तीन ते चार दिवसानंतर आम्हाला आमचं काहीतरी बघायला लागणार, त्यासाठी आमची आज परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे काही नाही, काही तुटलं नाही, आम्ही राहत्या कपड्यांशी खाली आलो उतरून। आज आम्ही शासनाला सर्व लोकांना आज विनंती करतो की आमचा जे आज संसार गेलेला आहे, आमचा जो काही उरलेला नाही, आमची परिस्थिती खराब झालेली आहे, आम्ही आज देशोधडीला लागलो आहे, त्या आम्ही शासनाकडे अशी मागणी करतो की आमचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे आणि जो काय आमचा होता संसार वगैरे हरेक वस्तू आमची नष्ट झालेली आहे, ती शासनाने आमची परत रिबिल्ड म्हणजे परत आमची हे स्थिती स्थगित राहावी अशा पद्धतीने शासनाने आमचा सहकार्य करावा। दिन आहोत की ज्यांचा संसार उद्ध्वस्त होत असताना त्यांचं सगळ्या चीजवस्तू ह्या त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मालकांना रूमचे पैसे काय मिळतील ते मिळू द्या, परंतु भाडोत्र्यांना त्यांचं जे काही नुकसान